नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. रणसंग्राम लोकसभेच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण पाहतोय की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका संपल्या आहेत. महाराष्ट्राचं चित्र पाहता भाजपासाठी आणि महायुतीसाठी हे चित्र अतिशय भयंकर आहे, कारण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महायुतीला या ठिकाणी दरारून पराभवाचा सामना करावा लागतो. हे चित्र अगदी स्पष्ट दिसत आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये देखील नरेंद्र मोदी यांच्या 3 सभा, अमित शहा यांची 1 सभा हे विदर्भातील पहिल्या टप्प्याच्या काही परिसरामध्ये झाली, पण त्याचा परिणाम कुठेही झाला नाही. याला कारणीभूत काय? पक्षफोडीचं राजकारण कुठेतरी भाजपाच्या अंगलट आले का हे पाहणं गरजेचं आहे. जसा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि शिंदे गटाने ती घेऊन गेली, त्याच्यानंतर शरद पवारांचा याचा राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि अजित पवार यांनी त्याच्यावरती हक्क गाजवला. त्याचबरोबर याला कारणे भरपूर आहेत, जेणेकरून या ठिकाणचा नागरिक आणि जनता ही त्रस्त झाली आहे, कारण भाजपाने आणि महायुतीने ज्या पद्धतीने या ठिकाणचं जे चित्र आहे हे बनवलं आहे, त्या चित्रामध्ये त्यांना आता त्या पराभवाला सामोरं जावं लागत आहे हे स्पष्ट दिसत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये खरं तर जनता ही खूप नाराज आहे, भाजपावरती जनता नाराज आहे. भाजपा कुठेतरी घाबरलेली आहे हे चित्र दिसून येत आहे, कारण तिकीट देत असताना देखील खूप विचार करून या ठिकाणी तिकीट देण्यात आले होते, परंतु जनतेनं आता तिकीट दिलं कुणाला हे पाहण्यापेक्षा महायुतीवरचा राग आणि रोष व्यक्त करताना आम्ही पाहिले. आम्ही महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघ, त्याच्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघ, नागपूर लोकसभा मतदारसंघ, ह्या सर्व ठिकाणी देशोन्नतीची टीम त्या ठिकाणी गेली होती. नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या, तेव्हाही आम्हाला रोष दिसून येत होता, परंतु कुठेतरी बाजी पलटेल असं वाटत होतं. ज्या ठिकाणी नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की मी ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी अजिबात खाली उतरणार नाही, लोकांना चहा पण नाही पाजवणार, गॅलरीमधून फक्त हात दाखवणार आणि ही निवडणूक मी जिंकून दाखवणार, पण विकास ठाकरे हे जेव्हा मैदानात उतरले तेव्हा नितीन गडकरी यांनाही कुठेतरी असं वाटलं की भाजपानं जे केलेलं कटकारस्थान आहे, देवेंद्र फडणवीसांचं राजकारण आहे, महायुतीचं हे सगळं गलिच्छ राजकारण जे आहे ते मला कुठेतरी भोवू शकतं, तेव्हा नितीन गडकरी देखील रस्त्यावरती उतरले. नितीन गडकरीने देखील प्रचारसभा घ्यायला सुरू केली, लोकांना भेटायला सुरुवात केली, गल्लीबोळात गेले. तर या ठिकाणी पाहतो तर आपण विकास ठाकरे हे देखील तेवढेच तडफदार उमेदवार त्यांच्या बाजूला आहे. ते माजी महापौर होते, त्यामुळे त्यांचाही प्रचंड दांडगा जनसंपर्क आहे, बरेचसे मत त्या ठिकाणी परिवर्तित होऊ शकतात हे चित्र पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात गेलो, त्या ठिकाणचं चित्र पाहायला गेलं तर प्रशांत पडोळे विरुद्ध त्या ठिकाणी सुनील मेंढे हे 2 उमेदवार त्या ठिकाणी आहेत. महायुतीचे सुनील मेंढे आहेत तर महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे आहेत. पाहायला गेलं तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हे नाना पटोलेंचा बालेकिल्ला होता. नाना पटोले त्या ठिकाणावरनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असा अंदाज होता. पक्षश्रेष्ठींनी देखील त्यांना विनंती केली होती, परंतु नाना पटोले यांनी माघार घेत त्या ठिकाणी नवखा उमेदवार प्रशांत पडोळे हे दिला. पण पाहायला गेलं तर सुनील मेंढे यांचा त्या ठिकाणचा वावर खूप कमी होता. त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष बऱ्याचशा नागरिकांना, मतदारांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनीही कबूल केलंय की मेंढे यांचं कार्य कोरोनामुळे किंवा इतर गोष्टीमुळे कमी होतं, पण त्यांना परत 5 वर्ष द्यायला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांचं कार्य कुशल नव्हतं हे दिसून आलं. त्यामुळे प्रशांत पडोळे हा चेहरा नवीन जरी असेल, जनसंपर्क जरी नसेल, तर प्रशांत पडोळे त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात. साकोलीमध्ये राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती, प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झाली होती आणि बरेच दिवस झालं काँग्रेसचा हात काँग्रेसचा पंजा लोकांना दिसला नव्हता, त्यामुळे बहुतेक त्या ठिकाणी त्या भागामध्ये प्रशांत पडोळे हे विजयी होऊ शकतात. त्यामुळे आपण पाहतोय की महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोघांच्या लढाईमध्ये महायुतीला केवळ 10 जागा भेटू शकतात असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार तथा देशोन्नतीचे संपादक श्री प्रकाश पोहरे सर यांनी देखील मांडला. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक त्यांचाही हाच अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीला फक्त आणि फक्त 10 जागा भेटणं देखील अवघड आहे का हा प्रश्न आता पडतोय. आपण दुसऱ्या टप्प्यामधील मतदारसंघामध्ये जाऊया. दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे नांदेडकडे, अशोकराव चव्हाणांचा बालेकिल्ला. भोकर जो परिसर आहे ज्या ठिकाणावरनं अशोकराव चव्हाणांचा खूप दांडगा संपर्क होता, त्या ठिकाणचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे असं भाजपाला वाटलं. जेव्हा अशोकराव चव्हाणांना भाजपामध्ये घेतलं तेव्हा
मोदी शहा फडणवीस यांना वाटलं की यांचा मतदारही आमच्यासोबत येतोय, पण अशोकराव चव्हाणांसोबत कुणीही गेलं नाही. त्या ठिकाणचे आमदार जैसे थे परिस्थितीमध्ये आहेत, आणि ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं कार्य जरी चांगलं असेल तरीही महायुतीच्या गोंधळामुळे किंवा पक्षफोडीच्या राजकारणामुळे प्रतापराव पाटील चिखलीकरांची ही जागा देखील कुठेतरी धोक्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे पाहतोय की सगळ्या परिसरामध्ये गेल्यानंतर परिस्थिती अशी आहे की पक्षफोडीचं राजकारण आता यांना भोवत आहे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांना देखील अगदी निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना अटक केली, ईडीच्या चौकशी, सीबीआय, या सगळ्या गोष्टीमुळे जनता त्रस्त झाली होती, जनता वाट पाहत होती त्या निवडणुकीची. आपण पाहतोय ही निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे. निवडणुकीमध्ये पाहतोय की उमेदवार कोण आहे हे न पाहता आम्हाला महायुतीचा जो रोष आहे तो आम्हाला पाहायला मिळाला. महायुतीवरील रोष जेव्हा मतदार व्यक्त करत होते तेव्हा आम्हाला कळलं. त्याच्यानंतर आम्ही गेलोत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये, त्या ठिकाणची तर अतिशय रंगत निवडणूक होती कारण त्या ठिकाणी तिरंगी लढत होती, महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित. आपण पाहतोय त्या ठिकाणी वंचितचे डॉक्टर बी डी चव्हाण हे उमेदवार होते, तर महायुतीचे बाबूराव कदम होते, महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार त्या ठिकाणी होते. आता आपण पाहतोय नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने आहेत त्यांनी त्या ठिकाणचं सगळं परिसर सांभाळलं आहे. उद्धव ठाकरे ही त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंनीही त्या ठिकाणी सभा घेतली, पण याचा फटका कसा बसला कारण भाजपा या जागेसाठी 2 वर्षापासून आग्रही होती. भाजपाचे प्रयत्न सुरू असतानाही एकनाथ शिंदेंचा हट्ट काही सुटेना आणि त्यांनी या पक्षासाठी या जागेसाठी हे तिकीट मागलं आणि शेवटी त्यांनी हेमंत पाटील यांना 28 मार्च रोजी हे तिकीट दिलं होतं. पण हेमंत पाटीलवरती देखील स्थानिक कार्यकर्ते नाराज होते, त्याचबरोबर अमित शहा यांची देखील नाराजगी त्यांनी स्पष्ट केली होती. भावना गवळी, हेमंत पाटील आणि इतर 4 खासदारांना परत तिकीट देऊ नये असा कानमंत्र देखील अमित शहा यांनी दिला होता, तरी देखील त्यांना तिकीट देण्यात आलं होतं, पण ते तिकीट शेवटी रद्द करण्यात आलं आणि त्या ठिकाणी बाबूराव कदम यांना तिकीट दिलं. बाबूराव कदम हे यापूर्वी विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते, नंबर 2 वरती ते होते, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचाही दांडगा परिचय असतानाही त्यांना सगळ्यात मोठं सामोरं जावं लागतं, ते म्हणजे या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये नाही गेले. जेव्हा शिवसेना मूळ जे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे ती फुटली, फुटल्यानंतर शिंदेने त्या ठिकाणचा स्थानिक आमदार संतोष बांगर यांना सोबत घेतलं, पण त्या ठिकाणचे कार्यकर्ते यांच्यासोबत आले नाही. त्याचा पहिला फटका बसू शकतो. त्याच्यानंतर दुसरा फटका असा बसू शकतो, भाजपा ह्या जागेसाठी आग्रही होती त्यामुळे भाजपा जे आहे, भाजपाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी उत्साह दाखवला नाही. भाजपाकडे खूप मोठी यंत्रणा आहे ह्या सगळ्या निवडणुकीसाठी, पण या निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्तेच नाराज असल्यामुळे शिंदेसाठी ते का लढतील हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे त्या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर यांना चांगल्या पद्धतीने मतं पडतील असा अंदाज व्यक्त केला जातो. वंचित त्या ठिकाणी आहे, पण वंचितचं आपण पाहतो तर कुठेही पारडं एवढं जड नाही आहे. शेवटच्या क्षणाला त्यांनी त्या ठिकाणी उमेदवार उभा केला, वेळ कमी पडला असं त्यांचं कारण होतं. पण या सगळ्या गोष्टीतून पाहायला गेलं तर या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जी जोराची टक्कर आहे याच्यामध्ये महायुतीला दरारून पराभवाला सामोरं जावं लागणार हे मात्र स्पष्ट आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीचा जो निकाल आहे 4 जून रोजी, त्या दिवशी या निकालाचं आपण चित्र पाहू शकताय. महायुतीला या ठिकाणी कमीत कमी 10 जागा मिळणं देखील शक्य आहे का नाही हे चित्र दिसतं. त्याचबरोबर आपण 3रा टप्पा, 4था टप्पा आणि 5व्या टप्प्याचंही देशोन्नतीच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही नरेंद्र मोदी यांच्या सभा, राहुल गांधी यांची सभा, त्याचबरोबर खरगे यांच्या सभा, ह्या सगळ्या सभा आम्ही थेट प्रसारित केल्या, त्यामुळे प्रेक्षकांसाठी सगळ्या गोष्टी देण्याचा देशोन्नती नेहमीच प्रयत्न करत असतं. तर आपण भेटूयात 3रा टप्प्यातील निवडणुकीच्या आढावामध्ये रणसंग्राम लोकसभेचा. तोपर्यंत नमस्कार. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर